रंगाला आणि चवीला मटणापेक्षा भारी अशी झनझणीत अशी अंड्याची रस्साभाजी कशी बनवायची हे बघतोय त्यासाठी आपण इथे चार अंडी उकडून घेतलेली आहेत आणि ते अशा पद्धतीने कट करून घेतलेत हा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते पाहूयात इथे आपण पंधरा ते वीस लसूण पाकळे घेतल्यात आणि यामध्येच मी दोन आल्याचे तुकडे घातलेत बघा या इथे आपण थोडंसं आलं घेतलं आहे त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेलं खोबरं घ्यायचं आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा तो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी फुटाने घ्यायचे आहेत एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर एक ते दीड चमचा आपल्याला काळा मसाला घालायचा आहे इथे तुमच्याकडे साठवणुकीतला कोणता मसाला असेल तो तुम्ही घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हा मसाला तळण्यासाठी आपण कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करायचं तेल हलकसं गरम झालं की यामध्ये आपण बारीक चिरलेलं खोबरं घालायचं आहे आणि हे सर्व जिनस आपण मध्यमाचेवर तळून घेतो आहे या इथे आपलं खोबरं तळून आहे आपण ते काढून घेऊयात आणि त्यानंतर याच तेलामध्ये फुटाणे तळून घेऊयात फुटाणे देखील आपण मध्यमाचेवर तळूयात त्यानंतर याच तेलामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे पण कांदा घालण्या अगोदर तो फोडून घ्यायचा जेणेकरून त्यातील आतल्या पाकळ्या ह्या चांगल्या तळल्या जातील त्यानंतर आपण सुरुवातीला खोबरं बारीक करून घेऊयात इथे आपण खोबरं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अल्ला आणि लसूण घालायचा आणि ते देखील बारीक असं वाटून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये फुटाणे घालूयात बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात इथे आपण अर्धी वाटी कोथिंबीर वाटण्यासाठी घालतोय त्यानंतर तळेला कांदा घालूयात आणि थोडंसं पाणी घालूयात जेणेकरून आपलं वाटण एकदम बारीक बारीकसं वाटलं जाईल इथे आपलं वाटण तयार झालं आहे आता आपण याला फोडणी देऊन घेऊया फोडणी देण्यासाठी आपण त्याच कढईमध्ये आणखी दोन चमचे तेल ॲड आहे सुरुवातीला काळा मसाला घालायचा आणि त्यानंतर यामध्ये जे काही आपण वाटण बनवलं आहे ते घालायचं काळा मसाला सुरुवातीला घातल्याने त्या भाजीला खूप छान अशी तरी येते काळा मसाला घातल्यानंतर खूप वेळासाठी देखील नाही ठेवायचं आहे जेणेकरून तो काळा मसाला करपला जातो इथे आपण जे वाटण बनवलं आहे ते वाटण दहा मिनिटांसाठी मध्यमाचेवर एकसारखं हलवून परतून घेतलं आहे आपला मसाला तेल सुटायला लागल्यानंतर आपण यामध्ये लगेचच अंडे टाकून घ्यायचे आहेत आणि अंडे देखील एक दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचे सर्व परतल्यानंतर आपण यामध्ये दोन ग्लास गरम पाणी घातलं आहे गरम पाणी घातल्यानंतर आपण एकसारखं हलवून घ्यायचं जेणेकरून मसाल्याचे जे काही गुठळे असतात त्या फुटल्या जातात या इथे आपल्या भाजीला खूप सुंदर अशी तरी आली आहे आपण ही भाजी मध्यमाचेवर आणखी पाच ते सात मिनिटांसाठी उकळून देऊयात बघा इथे आपली अंड्याची भाजी पण खूप छान झाली आहे इथे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता मी तो टाकून घेतला त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि परत एकदा थोडंसं मिक्स करून घेऊयात तुम्ही अशा पद्धतीची अंड्याची भाजी बाळगणीसाठी देखील करू शकता आपण यावरती थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात पाच ते सात मिनिटांसाठी मध्यमाचेवर आपण भाजीला एक उकळी काढली आहे आणि आपल्या भाजीला खूप सुंदर अशी तरी आली आहे ही भाजी चवीला देखील खूप छान लागते त्याचबरोबर तुम्ही मटणाला ऑप्शन म्हणून अशा पद्धतीची अंड्याची भाजी बनवून बघा खूप छान होते